शिर्डी पाथरी वाद आणखीनच चिघळत चाललाय. पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे असं तिथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातच शिर्डीमध्ये बेमुदत बंदची हाकी देण्यात आली. शिर्डीकरांच्या आडमुठ धोरणांच्या विरोधात परभणीत खासदार संजय जाधव यांनी शिर्डीकरांना सद्बुद्धी मिळावी यासाठी साई जागर सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर इथं सुरू असलेल्या जागरात मोठ्या संख्येने परभणीकरांनी भाग घेतला. त्यामुळे शिर्डी पाथरी वाद दिवसेंदिवस आणखी वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. साईबाबांच्या जन्मभूमीचे पुरावे आहेत. अरे साईबाबा हे राष्ट्रसंत आहे आणि संतांना कोणता जात पंथ धर्म नसतो. पण तुम्ही कशाला जाती चा म्हणाले मला कळत नाही. काल विखे पाटील म्हणले की साईबाबांना तुम्ही जातीमध्ये बघा. अरे कोण मोजले जाती? तुम्हीच करायला भांडवल त्याचं. तुम्हाला असं वाटतं का की आमच्या अस्तित्वाला काही धोका होऊ शकते? अरे काय होणार नाही, तुमच्या अस्तित्वाला कुठलाही धोका होणार नाही. अरे नियत साफ असल्यावर काहीच कमी पडत नाही. ईश्वर त्याला कुठेही काही पडू देत नाही. मन चंगा तो खटवट में गंगा, नियत में खतरा झोली में पत्रा. शिर्डीकरांनी योग्य केलं का? चुके. जन्मस्थान पाथरीचे जुने खान बांधकाम करताना खान खोदवताना आम्ही येतो पाहतो. जाते नाही, भूक नाही. त्यांचे जुने पुराणे सगळे माठ हे भस्माचा वगैरे.